माननीय वित्तमंत्री सर 2018-19 चा अर्थसंकल्प सादर करतील. अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत त्यांच्या चरणी वंदन करून त्या जाणता राजाच्या छत्रपती महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करत, अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या तमाम जनतेला मी आश्वस्त करतो की हा अर्थसंकल्प त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण आणण्याचा या सरकारचा संकल्प आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद देतो, त्यांचे आभार हृदयापासून मानतो की 31 ऑक्टोबर 2014 पासून दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य जनतेची सेवा करण्याची संधी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आमच्या सरकारला उपलब्ध झाली. या सरकारचा हा अर्थसंकल्प मांडताना जनतेने दिलेला आशीर्वाद 1224 दिवस आज हे सरकार पूर्ण करते आहे. 29376 तास जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली आणि या संधीतून राज्याचा लोकाभिमुख पारदर्शी आणि वेगवान विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या सरकारचे हे चौथे वर्ष आहे आणि संकल्प स्पष्ट आहे की सेवा का प्रण दिल में है, परिवर्तन का ज्वार लाए है, सबका साथ सबका विकास कर महाराष्ट्र को उभार लाए है. या काळात राज्याला प्रगती पथावर नेणारे 3 अर्थसंकल्प मी वित्त मंत्री म्हणून सादर केले. राज्याचा चौथा अंतर अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबई लगतच्या अरबी समुद्रात स्मारक उभारण्याच्या प्रकल्पाचे जल व भूमिपूजन माननीय पंतप्रधान भारत सरकार यांच्या हस्ते झाल्याची बाब मागील वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात मी नमूद केली. या प्रकल्पाची निविदा अंतिम करण्यात आली असून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. हा प्रकल्प 36 महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे नमूद करण्यास मला आनंद होत आहे. सदर कामासाठी रुपये 300 कोटीची तरतूद करण्यात आली असून कामाच्या गतीनुसार व आवश्यकतेनुसार अतिरिक्त तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात येईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. प्रस्तावित स्मारकाच्या इंदू मिल येथील जागेचा रिसर ताबा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून मार्च 2017 राज्य शासनाने घेतला आहे. दिनांक 9 फरवरी 2018 रोजी या स्मारकासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. सन 2018-19 साठी ₹150 कोटी रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. माननीय पंतप्रधानांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे आगमन सन 2025 पर्यंत $5,000 अब्ज एवढे करण्याचे घोषित केले आहे. यातील महाराष्ट्राचा वाटा $1,000 अब्ज असावा हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून हे शासन वाटचाल करणार आहे. कृषी, वस्त्रोद्योग, पर्यटन, नव उद्यम यासारख्या क्षेत्रात वाढ करून आणि आवश्यक कौशल्य विकासाच्या आधारे उद्योगामध्ये गुंतवणूक करून सदर लक्ष सादर होणार आहे. या ध्येयपूर्तीसाठी संरक्षण, कृषी व अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, एरोस्पेस, अंतराळ, लॉजिस्टिक, वित्त तंत्रज्ञान, ॲनिमेशन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादी सारख्या उद्योगाशी संबंधित विचारपूर्वक ठरवलेली नवीन धोरणे जाहीर करून ती राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे व पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रामधील गुंतवणुकीत वाढ केली आहे. आगामी काळात सेवा क्षेत्रात सर्वाधिक रोजगार वृद्धी होणार असल्याने त्या क्षेत्राचा विकास दर
वाढविण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. कृषी क्षेत्रात सातत्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येत आहे. याचा परिणाम राज्यातील कृषी उत्पन्न वाढण्यात होत आहे. सन 2016-17 मध्ये अंतिम अंदाजानुसार 17,230 सहस्त्र मेट्रिक टन अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले. सन 2017-18 मध्ये दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार 13,283 सहस्त्र मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन झाले. याचे प्रमुख कारण सन 2017 मध्ये सरासरी पावसाच्या 84.3% पाऊस पडला. राज्यातील पर्जन्यमान व उत्पादनाची तुलना केली असता असे लक्षात येते की सन 2013-14 मध्ये पावसाचे प्रमाण सरासरी पावसाच्या 124.6% होते व त्यावेळी अन्नधान्य उत्पादन 13,791 सहस्त्र मेट्रिक टन होते. सन 2013-14 मध्ये झालेले 124.6% सरासरी पावसाच्या पार्श्वभूमीवर झालेले अन्नधान्य उत्पादन व सन 2017-18 मध्ये सरासरी 84.3% पाऊस पडला असताना झालेले अन्नधान्य उत्पादन हे जवळपास सारखे आहे. याचाच अर्थ भूपृष्ठभागावरील तसेच भूपृष्ठाखालील पाण्याच्या उपलब्धतेमध्ये वाढ झाली आहे. जलसंपदा प्रकल्प, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, कृषी विषयक विविध कार्यक्रम यामुळे कृषी क्षेत्रात स्थैर्य व शाश्वतता येत आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी सुदृढ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अनिवार्य आहे. राज्यातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवरील एक उपाय म्हणून मेट्रो रेल्वेची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई, पुणे व नागपूर महानगर प्रदेशामध्ये 1,00,000 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चाच्या विविध मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे काम वेगाने सुरू आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मंजुरी मिळविण्यात आलेल्या आहेत. या विमानतळाची कोनशिला अनावरण व भूमिपूजन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. विमानतळाच्या मध्यवर्ती भागातील विकास कामे सुरू करण्यात आली असून एका धावपट्टीचे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा 17,843 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चाचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रस्ता बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सन 2025 पर्यंत 1 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी या शासनाने व्यवसाय सुलभता प्रक्रिया सुस्थित करण्याचे धोरण इज ऑफ डुईंग बिझनेस अंगीकारले आहे. जागतिक बँकेने व्यवसाय सुलभतेच्या निकषावर आधारित जगातील 190 अर्थव्यवस्थांचे सर्वेक्षण केले आहे. या मानांकनामध्ये व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने सन 2017 मध्ये भारताचा गुणांक 130 वरून सन 2018 मध्ये 100 वर आला असून ही प्रगती लक्षणीय आहे. मुंबई आणि दिल्ली या शहरात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे ही प्रगती प्रामुख्याने महाराष्ट्रात व्यवसाय करण्याच्या सुलभतेत सुधारणा केल्यामुळे झाली आहे. व्यवसाय सुलभतेच्या 10 निदर्शक तत्वांपैकी 9 निदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मुंबईचा क्रमांक दिल्ली राज्यापेक्षा आघाडीवर आहे. त्यामुळे खासगी उद्योगास चालना मिळून निर्मिती क्षेत्रात भरीव वाढ होईल. देशात तसेच राज्यात औद्योगिक क्षेत्रात देशांतर्गत तसेच परकीय गुंतवणुकीमध्ये वाढ होऊन उद्योग क्षेत्राला चालना मिळावी तसेच रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 व मेक इन महाराष्ट्र यासारखे महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात आले. वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी एक विशेष धोरण लागू केले असून त्यानुसार सहकारी सूतगिरण्यांना प्रति युनिट 3 रुपये दराने वीज अर्थसहाय्य दिले जाईल. सहकारी सूतगिरण्या व्यतिरिक्त अन्य वस्त्रोद्योग संचांना देखील प्रति युनिट 2 रुपये दराने वीज अर्थसहाय्य देण्यात येईल. विणकाम व विणमाल संचांना देखील वीज अर्थसहाय्य देण्यात येत आहे. नवीन संचांना प्रकल्प खर्चाच्या 25% भांडवली अर्थसहाय्य देण्यात येईल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या कापूस उत्पादक क्षेत्रातील संयुक्त गिरण्यांसाठी 45% अर्थसहाय्य देण्यात येईल. प्रकल्प खर्चाच्या 9 कोटी रुपयापर्यंत अर्थसहाय्य पुरवून त्याद्वारे कापूस उत्पादक क्षेत्रामध्ये वस्त्रोद्योग केंद्रांना चालना देण्यात येत आहे. तयार कापडाच्या उद्योग क्षेत्रात विशेषतः महिलांच्या रोजगारास चालना देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे. ज्यांना प्रस्थापित बँकिंग क्षेत्राकडून पुरेशा प्रमाणात वित्तीय सेवा मिळत नाही अशा गरीब गरजू लोकांना अभिनव पद्धतीने वित्तीय सेवा देण्यास आणि सुशिक्षित तरुणांना रोजगार पुरविण्यास चालना देण्याच्या उद्देशाने देशात प्रथमच राज्याने एक अभिनव वित्त तंत्रज्ञान म्हणजे फिनटेक धोरण राबविण्याचे ठरवले आहे.
या धोरणांतर्गत मुंबईमध्ये वित्त तंत्रज्ञान केंद्र म्हणजे फिनटेक हब स्थापन करून सामायिक सोयी सुविधा उभारण्यासाठी भांडवली सहाय्य करण्यात येईल. पर्यावरणातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्युत चलित वाहन निर्मिती धोरणास मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत विजेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्या व्यक्तींना थेट अर्थसहाय्य देण्यात येईल. तसेच अशी विजेवर चालणारी वाहने निर्मिती करणाऱ्या उद्योजकाकरता विशेष प्रोत्साहनात्मक तरतूद करण्यात येईल. राज्याच्या विकासात लॉजिस्टिक क्षेत्र महत्वाची भूमिका बजावित आहे हे ओळखून अलीकडेच लॉजिस्टिक धोरण निश्चित केले आहे. त्या धोरणानुसार बहुविध प्रकारचे लॉजिस्टिक पार्क स्थापन करणे शक्य व्हावे याकरता या व्यवसायाची विशिष्ट गरज लक्षात घेता त्या संबंधातील नियमांचे सुलभीकरण करण्यात आले आहे. लॉजिस्टिक क्षेत्राला एक उद्योग म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या संरक्षण विषयक उत्पादनाच्या स्वदेशीकरणाच्या धोरणाला अनुसरून समूह विकास संकल्पनेने विशाल सूक्ष्म व लघु उद्योगाच्या संचांना विशेष सहाय्य करून त्याद्वारे संरक्षण संबंधित घटकाच्या महाराष्ट्रातील उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे देणारे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण जाहीर केले आहे. सूक्ष्म व लघु उद्योगांना परवडण्यायोग्य किमतीने इमारतीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी एक विस्तारित गाला योजना घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत औद्योगिक परिवास्तूच्या बांधकामासाठी अतिरिक्त चटित क्षेत्र निर्देशांक उपलब्ध करून दिला आहे. राज्याच्या विकासासाठी 44 सूक्ष्म व लघु उद्योग समूहांना मंजुरी दिली असून याद्वारे पुढील 3 वर्षात 100 कोटी रुपये इतक्या अपेक्षित अनुदानासह लघु उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल आणि 1 लाखाहून अधिक लोकांना थेट रोजगार प्राप्त होईल. अलीकडेच महिला उद्योजकाकरता एक विशेष धोरण घोषित केले आहे. त्यामुळे पुढील 5 वर्षामध्ये महिला उद्योजकांच्या संख्येत 9% वरून 20% इतकी वाढ अपेक्षित आहे. यानंतर या अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या तरतुदीकडे मी आपले लक्ष वेधत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढवणे हा आमच्या सरकारचा दृढ संकल्प असून यासाठी शाश्वत शेती हा प्रभावी उपाय आहे. शाश्वत शेतीकरता पाण्याची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे आमच्या सरकारने जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, विहिरी इत्यादी प्रकल्प राबवून मागील 3 वर्षापासून सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. मी मागील 3 वर्षात घोषित केलेल्या जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील 26 प्रकल्पाकरता 2018-19 मध् ये 3,115.21 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 2018-19 मध्ये जलसंपदा विभागासाठी 8,233.12 लाख तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित करीत आहे. यामध्ये नाबार्ड प्रकल्पासाठी 300.13 लाख तरतुदीचा समावेश आहे. यावर्षी सुमारे 2,26,000 हेक्टर सिंचन क्षमता व 853.3 दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याची निर्मिती अपेक्षित आहे. यावर्षी अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पापैकी 50 प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबत कोकणातील खार बंधाऱ्याच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल. वास्तित्वातील खार बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात येईल. या प्रयोजनार्थ 2018-19 मध्ये 60 कोटीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील समुद्र किनाऱ्याच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबवण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने मोठा प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. जलयुक्त शिवार हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेअंतर्गत दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 5,000 गावे टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील 2 वर्षात 11,000 हून अधिक गावे जल परिपूर्ण झालेली असून या गावामध्ये 4,25,000 हून अधिकची कामे पूर्ण होऊन 16,82,000 सहस्त्र घनमीटर पाणी साठा क्षमता निर्माण झालेली आहे. लोकसहभागातून 880 लक्ष घनमीटर गाळ काढलेला असून 1,847 किलोमीटर खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम हे अध्यक्ष महाराज लोकसहभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात जानेवारी 2018 पर्यंत 8,359 कामे पूर्ण झालेली आहे. या कामामुळे 20 लक्ष हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्राकरता एका संरक्षित पाण्याची सिंचन क्षमता निर्मित झाली आहे. 2018-19 मध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी रुपये 1,500 कोटी एवढा विशेष निधी
प्रस्तावित करण्यात आलेला आहे. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना व अन्य योजना अंतर्गत एकूण 82,859 एवढ्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यात आलेल्या असून सुमारे 98,000 विहिरींची कामे प्रगती पथावर आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेत 62,000 शेततळी पूर्ण केली आहेत. राज्यातील उपलब्ध पाण्याचा 100% वापर 8% करण्याकरता सूक्ष्म सिंचनाशिवाय पर्याय नाही. राज्यातील अनेक भागामध्ये इस्रायली तंत्रज्ञानाचा अवलंब करून सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर वाढलेला आहे. सन 2018 मध्ये सूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटी व विहिरी व शेततळे याबाबतीसाठी 160 कोटी एवढा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. शेतकरी हा कणा आमूचा हित त्यांचे पाहू, अडी अडचणी कितीही येऊ सोबत त्यांच्या राहू. विहिरी देऊ सिंचन देऊ देऊ शेततळे वचन आमचे पानपणाने हे नाते आम्ही निभवू. शेतकऱ्यांना पीक व पशुधन या बरोबरच उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने वनशेतीस प्रोत्साहन शांतता शासनाचा मानस आहे. सदर अभियानाअंतर्गत वृक्षारोपणासाठी दर्जेदार बियाणे, नवीन रोपटे, लोन्स, संकरित व सुधारित जातीचे लागवड साहित्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून वृक्ष लागवड आणि रोपवाटिकेसाठी एकूण खर्चाच्या 50% एवढे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच वातावरणाची कार्बन उत्सर्जनाची पातळी कमी होणे, जमिनीचा पोत सुधारणे यासारखे इतर फायदे सुद्धा होणार आहे. सन 2018-19 मध्ये या योजनेकरता रुपये 15 कोटी एवढा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची प्रतवारी ठरविताना शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये म्हणून FAQ दर्जाचा शेतमाल वेगळा करून त्यास रास्त भाव देणे, व्यापाऱ्यांना क्रमप्राप्त करण्यासाठी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये धान्य चालणी यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी 25% अर्थसहाय्य पुरविण्याची नवीन योजना प्रस्तावित करण्यात येत आहे. सन 2018-19 मध्ये धान्य चालणी यंत्र बसविण्यासाठी नियत वेळ राखून ठेवित आहे. रासायनिक खते, कीटकनाशके यामुळे कमी होत चाललेला जमिनीचा कस, आरोग्यास होत असलेला अपाय यामुळे जागतिक स्तरावर सेंद्रिय शेतीचा म्हणजे विषमुक्त शेतीचा पुरस्कार करण्यात येत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण निश्चित केले. नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालास अधिक पसंती व पर्यायाने बाजारपेठेत अधिक भाव प्राप्त होईल, तसेच उत्पादन खर्चही मर्यादित राहील. त्या दृष्टीने राज्य शासनाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे ठरविले असून शेतकऱ्यांची उत्पादन किंमत कमी व्हावी या दृष्टीने यासाठी एक स्वतंत्र योजना प्रस्तावित असून त्यासाठी 100 कोटीचा नियत वेळ राखून ठेवण्यात येत आहे. रोजगार हमी योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत फळबाग लागवड योजना राज्यभर राबविण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या फळबागा योजनेच्या अंमलबजावणीसाठी वैयक्तिक लाभधारकाची फळबागेच्या क्षेत्राची मर्यादा कोकणात कमाल 10 हेक्टर व उर्वरित महाराष्ट्रात कमाल 4 हेक्टर अशी आहे. सदर क्षेत्राची मर्यादा ही उर्वरित महाराष्ट्रासाठी कमाल 6 हेक्टर करण्याचे प्रस्तावित आहे. या निर्णयामुळे फळबाग क्षेत्र वाढून सध्या लाभ मिळत नसलेल्या अनेक शेतकऱ्यांचा यात समावेश होईल. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी व उद्योजक यांना विशेष प्रोत्साहन देण्यात येईल. सन 2018-19 साठी या प्रयोजनार्थ 100 कोटी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया झाल्यास शेतमालास उत्तम भाव येऊ शकतो. याकरता मुख्यमंत्री व कृषी व अन्न प्रक्रिया योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेकरता सन 2018-19 साठी 50 कोटी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे मूल्यवर्धन करून चांगल्या दराने बाजारात विकण्यास मदत होईल. महाराष्ट्राचा मानबिंदू, आदर्श व पराक्रमी रयतेचा राजा राजा शिवछत्रपती यांनी दाखविलेल्या न्याय मार्गावर आमच्या सरकारची वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांचे हित जमणे या महाराष्ट्राच्या नीतीला अनुसरून आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आहे.
2009 साली देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेत नियमातील अटीमुळे लाभार्थ्यांची संख्या मर्यादित राहिली. ही बाब लक्षात घेता वेगवेगळी उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे वेळेत कर्जाची परतफेड करू न शकलेल्या व परिणामी थकबाकीत केलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे तसेच वेळेत कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडे असणाऱ्या क्षेत्राचा विचार न करता सरसकट 1.50 लाखापर्यंत कर्जमाफी तसेच वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 25,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम अदा करण्याची तरतूद आहे. या योजनेचा लाभ गरजू व पात्र शेतकऱ्यांनाच होण्यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. आतापर्यंत 46.34 लाख कर्ज खातेधारकांना रुपये 23,102.19 कोटी इतक्या कर्जमाफीचा रकमेचा लाभ देण्याबाबतची मान्यता संबंधित बँकांना देण्यात आली आहे. त्यानुसार बँकांनी दिनांक 6 मार्च 2018 अखेर 35.68 लाख कर्ज खातेधारकांना रुपये 13,782 कोटी इतक्या रकमेचा लाभ दिलेला आहे. उर्वरित सर्व पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ लवकरात लवकर देण्यासाठी शासनामार्फत कार्यवाही सुरू आहे. मागील 3 वर्षात 3,10,000 कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आले असून त्यासाठी रुपये 3,014 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. विदर्भ मराठवाडा कृषी पंप वीज जोडणी विशेष योजना या अंतर्गत जानेवारी 2018 अखेर एकूण 1,43,560 कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली असून 1,392 कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. सन 2018-19 या वर्षामध्ये राज्यातील 93,322 कृषी पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी रुपये 750 कोटी इतका निधी प्रस्तावित आहे. बाजार समितीत विक्रीसाठी येणारा शेतमाल आडते व दलालापासून मुक्त असावा. शेतमालाला योग्य मोबदला मिळण्यासाठी यासाठी ई राष्ट्रीय कृषी बाजार ई नाम हे पोर्टल देशात सुरू करण्यात आले असून राज्यातील 30 बाजार समित्यांमध्ये ई ट्रेडिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या ई नामच्या पोर्टलवर आणण्याचे नियोजित आहे. शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना बाजार समितीच्या आवारातील प्रमाणित गोदामातून राबविण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्यातील 116 बाजार समित्यांनी सदर योजना सुरू केली असून 1,06,000 क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल तारणात ठेवण्यात आलेला आहे. तारण ठेवलेल्या शेतमालावर शेतकऱ्यांना केवळ 6% व्याजदराने कर्ज देण्यात येते. यासाठी 2018-19 या वित्तीय वर्षामध्ये 9 कोटी इतका निधी आपल्याला केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे. शेतमाल तारण योजना महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत राबविण्यात येत आहे व त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. सदर योजनेची राज्यभर व्यापक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये राज्य कृषी पणन मंडळाच्या आर्थिक सहभागाने गोदामाची उभारणी करण्याची नवीन योजना प्रस्तावित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत समृद्धी महामार्गालगत गोदामे शीतगृहे व सायलो इत्यादी साठवणूक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यातील माल वाहतूक जलद आणि किफायतशीर दराने होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे असलेल्या प्रवासी वाहतुकीचा प्रदीर्घ अनुभव आणि उपलब्ध असलेली साधन सामग्री तसेच महामंडळाचे राज्यात गावोगावी पोहोचलेले वाहतुकीचे जाळे या बाबीचा विचारात घेऊन एसटी महामंडळामार्फत माल वाहतुकीची नवीन सेवा सुरू करण्याचा मानस आहे. एसटी महामंडळाकडून माल वाहतूक सुरू झाल्यामुळे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी वेळेत किफायतशीर दराने बाजारपेठेच्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत तसेच ग्राहक वर्गास फायदा होईल. त्याप्रमाणे माल वाहतुकीच्या या नवीन सेवेमुळे महामंडळाचे उत्पन्नही वाढेल. त्या अनुषंगाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. राज्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची एकूण संख्या 609 एवढी असून
त्यांची टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्यात येत आहे. बसस्थानकाच्या बांधकाम व सुधारणेची कामे हाती घेण्यासाठी मागील 3 वर्षात रुपये 142 कोटी निधी शासनाने उपलब्ध करून दिला असून त्या माध्यमातून 92 बसस्थानकाची पुनर्बांधणी, दुरुस्ती व आधुनिकीकरण यांची कामे करण्यात आली आहे. सन 2018-19 करता बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यासाठी 40 कोटीची तरतूद प्रस्तावित करण्यात येत असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी उपलब्ध केला जाईल. रेशीम उद्योग विकासातून रोजगार निर्मितीची क्षमता निर्माण होते. संपूर्ण राज्यात रेशीम विकासाच्या योजना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत तुती, तसर, अर्जुन व ऐन या जातीच्या रोपाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी 2018-19 करता रुपये 3 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. माननीय पंतप्रधानांच्या स्किल इंडिया या संकल्पनेस अनुसरून कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे ध्येय पूर्ण करण्यासाठी राज्यातील 15 ते 45 वयोगटातील युवक युवतींचे कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 2015 पासून प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत 2,84,327 उमेदवारांना प्रशिक्षित करण्यात आले असून 85,549 उमेदवारांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अभियानाअंतर्गत विविध कौशल्य विकास विषयक प्रशिक्षण देण्यासाठी 2,911 प्रशिक्षण संस्थांना सूचीबद्ध केले असून या संस्थांमार्फत 1,37,000 गरजू युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आगामी 5 वर्षात 10,31,000 उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. प्रशिक्षण सुविधा करता राज्यातील 90 उद्योजकांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून आणखी 23 उद्योजकांसमवेत सामंजस्य करार करण्याचे प्रस्तावित आहे. हा अध्यक्ष महाराज आमचा एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे आणि या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या तमाम तरुणांना हा विश्वास देतो की नसो कुणाच्या चेहऱ्यावरती दुःखाचा अंधार, अनतारुण्याच्या खांद्यावरती बेकारीचा भार, कौशल्याचा विकास देईल रोजगाराची हमी, मिळेल साऱ्यांच्या स्वप्नांना हक्कांचा आधार. राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील 5 वर्षात 15 इन्क्युबेटर्स विकसित करणे, एंजल फंड व सीड फंडच्या माध्यमातून 5,000 कोटीची गुंतवणूक करणे, त्या माध्यमातून 10,000 स्टार्टअप उद्योगांना सुविधांचा लाभ घेऊन 5 लक्ष रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे लक्ष ठरविण्यात आले आहे. युवकांना एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी तसेच स्टार्टअपचा विकास करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स, उडान व इन्क्युबेटर्सची इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात येत असून याकरता 5 कोटी एवढा निधी राखून ठेवला आहे. स्टार्टअप उद्योगांना चालना देण्याकरता भारतीय पेटंटसाठी एक महत्वाची योजना अध्यक्ष महाराज, रुपये 2 लाखापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी 10 लक्ष मर्यादेपर्यंत अशी एकूण खर्चाच्या 80% इतकी रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येईल. या उद्योगाच्या विकासासाठी गुणवत्ता परीक्षणासाठी 80% रकमेची भरपाई करण्यात येईल. तसेच राज्य वस्तू व सेवा कराच्या रकमेची शासनाकडून भरपाई करण्यात येईल. परदेशात रोजगारासाठी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील युवक युवतींना परदेशात उपलब्ध असलेल्या सर्व संधीची माहिती मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार उच्च दर्जाच्या रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्या आणि त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी त्यांना कौशल्य युक्त करून परदेशात पाठवण्यासाठी राज्य शासन आगामी वर्षात परदेश रोजगार व कौशल्य विकास केंद्र सुरू करीत आहे. महाराष्ट्र राज्यात युवक युवतींना कौशल्य प्रदान करण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी खाजगी सहभागातून केंद्र शासनाच्या सहाय्याने 6 कौशल्य विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्रात करण्यात येईल. त्यासाठी राज्य शासनही आवश्यकतेनुसार आपल्या हिस्साचा निधी उपलब्ध करून देईल. उच्च शिक्षण घेतलेल्या संयम
तुमच्यासाठी तुमचा संयम लावा म्हणून सांगतो. खूप करो साहिब कोशिश हमें मिट्टी में दबाने की, शायद आपको नहीं मालूम कि हम बीज है, हम बीज है, आदत है हमारी बार बार उग जाने की, हर बार चुनाव जीतने की. एक महत्त्वाचा शासन निर्णय घेतला अध्यक्ष महाराज. उच्च शिक्षण घेतलेल्या हा महत्त्वाचा विषय आहे, मला वाटतं सर्वांनी लक्ष देणं आवश्यक आहे, कारण हा राजकीय पक्षाच्या बाहेर जाऊन काही गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. उच्च शिक्षण हा नवीन मुद्दा अजून सांगतो की उच्च शिक्षण घेतलेल्या पदवीधर तरुणांना केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या संधी उपलब्ध असतात. राष्ट्रीय स्तरावर UPSC स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे भरती, सैन्य भरती इत्यादी परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या तरुणांचा टक्का कमी आहे आणि या दृष्टीने हे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच वेळा बौद्धिक शारीरिक क्षमता असूनही माहिती अभावी तसेच योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांची अंतिम निवड होत नाही, त्यामुळे अशा स्पर्धा परीक्षांची सर्वच तरुणांना समान संधी मिळावी तसेच होतकरू तरुणांच्या आकांक्षाची पूर्ती व्हावी यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी सन 2018-19 मध्ये 50 कोटी इतका निधी आपण देण्यात येत आहे. राज्यातील 12 अतिमागास जिल्ह्यातील 125 तालुक्यामध्ये मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी मानव विकास मिशनद्वारे विविध योजना राबविल्या जातात. रोजगार निर्मितीद्वारे दारिद्र्य निर्मूलनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या नियोजन विभागामार्फत संयुक्त राष्ट्र संघाच्या सहकार्याने देशातील पहिली ऍक्शन रूम टू रिड्यूस पॉवर्टी हा नियंत्रण कक्ष विकसित केला आहे. या माध्यमातून कमी मानव विकास निर्देशांक असलेल्या 125 तालुक्यापैकी पहिल्या टप्प्यात 27 तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. सन 2018-19 या वर्षात मानव विकास मिशनसाठी 350 कोटी एवढा नियत व्यय प्रस्तावित करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत केला आहे. या जिल्ह्यांना रुपये 121.27 कोटी एवढा अतिरिक्त नियत व्यय त्यांच्या कालबद्ध विकासासाठी या वर्षी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाचे भाग भांडवल 50 कोटी होते. आता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचं भाग भांडवल हे 50 कोटीवरून 8 पट म्हणजे 400 कोटीची वाढ करण्यात येत असून त्या अनुषंगाने तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे. नुकतेच शासनाने या महामंडळास वैयक्तिक कर्ज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना या 3 योजना राबविण्यास मान्यता प्रदान केली आहे. यातून जवळपास 1,12,000 लाभार्थ्यांना लाभ प्राप्त होणार आहे. राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानके प्राप्त करणाऱ्या शाळा असाव्यात याकरता राज्यात पहिल्या टप्प्यात शासनाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सदर आंतरराष्ट्रीय शाळांच्या संलग्नतेकरता महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ असे नवीन मंडळ स्थापन करण्यात येत आहे. सन 2018-19 या वित्तीय वर्षामध्ये हे मंडळ स्थापन करण्याकरता, फक्त मंडळ स्थापन करण्याकरता 36 लक्ष इतका नियत वेळ प्रस्तावित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बुद्धिमान होतकरू उमेदवाराचे संघ लोकसेवा आयोगातील सेवामध्ये प्रमाण वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचं विद्यावेतन हे चालू आर्थिक वर्षापासून आता दुप्पट करण्यात येत असून आता हे विद्यावेतन 2,000 वरून 4,000 रुपये इतकी वाढ करण्यात प्रस्तावित आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या अनुषंगाने अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नामांकित खाजगी प्रशिक्षण संस्थाकडे उपलब्ध असणारे सराव पेपर संच विकत घेऊन ते पेपर्स सदर विद्यार्थ्यांकडून सोडून
त्याची तपासणी तज्ञ प्रेक्षकाकडून करून घेण्यासाठी येणारा खर्च भागविणे हे अपेक्षित आहे. आवश्यकतेनुसार यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासोबत अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे व वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी 13 कोटी रुपये इतका निधी राखून ठेवण्यात येत आहे. मान्यता प्राप्त व व्यावसायिक व उच्च शिक्षण अभ्यासक्रमात शिकणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत लाभ मिळण्याच्या पात्रतेसाठी कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 6 लक्षावरून 8 लक्ष करण्याचे प्रस्तावित आहे. तसे या योजनेच्या अटी व शर्ती या शिथिलला त्यामुळे विरोध करू नका अशा योजनांना. आपण मराठा समाजाची योजना विरोध करतोय का? याची गंमत करतो, याची खिचडी उडवू नका. राजर्षी शाहू महाराजांचं नाव आल्यावर अशी खिचडी उडवू नका. मला वाटतं की मतदार माफ करणार नाही, पुढच्या विधानसभेत दिसणार नाही. 6 लक्षावरून 8 लक्ष करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच या योजनेच्या अटी व शर्ती यात शिथिलता करून तसेच अनेक अभ्यासक्रमांचा समावेश करून या योजनेची व्याप्ती वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. सन 2018-19 मध्ये या योजनेकरता 605 कोटी एवढा निधी प्रस्तावित आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय यांचे कल्याण या विभागाचे कामकाज सुरू झाले असून या विभागासाठी 2,963,35,00,000 एवढी तरतूद प्रस्तावित आहे. त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती व शिष्यवृत्ती यासाठी 1,875,97,00,000 तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाचे थोर पुरस्कर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महाराजा सयाजीराव गायकवाड या थोर राष्ट्रीय पुरुषांच्या तेजस्वी विचारांच्या साहित्याची देशात तशी विदेशात मोठ्या प्रमाणात असलेली मागणी लक्षात घेऊन या थोर महापुरुषांचे साहित्य सहज उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करून सर्व साहित्य वेब पोर्टलद्वारे प्रकाशित करण्याचा मानस आहे. याकरता 2018-19 मध्ये 4 कोटी एवढा निधी प्रस्तावित आहे. तसेच महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक वेबसाईट आहे, वेबसाईट करता ना. तसेच महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या नावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे अध्यासन केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी प्रवेश अभ्यासक्रम महाविद्यालयाचे संलग्नीकरण प्रशासकीय बाबी इत्यादी सर्व घटकांची माहिती IT द्वारे कार्यान्वित करण्यासाठी व विद्यापीठाचे कामकाज अधिक पारदर्शक व सक्षम होण्यासाठी एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन पद्धती निर्माण करण्याची कार्यवाही माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून करण्यात येत आहे. या बाबीसाठी रुपये 38,64,00,000 इतक्या निधीची आवश्यकता असून सन 2018-19 मध्ये 18 कोटी इतका नियतवे प्रस्तावित करण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये सुधारणा करण्याकरता मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3 MUTP 3 अंतर्गत रुपये 10,948,00,000 अंदाजित खर्चाचे प्रकल्प मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मार्फत केंद्र व राज्य शासनाच्या 50% आर्थिक सहभागाने हाती घेण्यात आले आहे. सदर प्रकल्पाकरता सन 2018-19 करता केंद्र शासनाने 519.5 कोटी तरतूद प्रस्तावित केली आहे. राज्य शासनाच्या वतीने सदर प्रकल्पामध्ये 50% सहभागाची रक्कम ही MMRDA व सिडको यांनी सोसण्याबाबतची सूचना देण्यात आला असून MUTP 3A प्रकल्पाअंतर्गत केंद्र शासनाने रुपये 54,776 कोटी खर्चाची मुंबई उपनगरीय सेवेमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने विविध प्रकल्प प्रस्तावित केले असून केंद्र सरकारने MUTP 3A प्रकल्पासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणे यांच्या सहभागाने प्रकल्पात आर्थिक सहभाग
तो प्रकल्पास इतर सहाय्य देण्याबाबतचा प्रस्ताव तपासण्यात येत आहे. मुंबईमध्ये एम एम आर डी एच्या सहभागातून 266 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 163 किलोमीटर लांबीचे मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम सध्या हाती घेण्यात आले आहे. सदर प्रकल्पाची अंदाजे किंमत ₹76,421 कोटी आहे. याशिवाय एम एम आर डी ए कडून 103 किलोमीटर लांबीचे मेट्रो प्रकल्प येत्या 3-4 वर्षात हाती घेण्यात येणार आहेत. अशा तऱ्हेने मुंबई महानगर प्रदेशात एम एम आर डी ए मार्फत 266 किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वे प्रकल्प येत्या 3-4 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर 67 लाख प्रवाशांना दररोज मुंबईमध्ये वातानुकूलित सुरक्षित व आरामदायी प्रवासाचे फायदे मिळतील. तसेच प्रवासास लागणाऱ्या वेळेत बचत होऊन रस्त्यावरील दुर्घटना, ध्वनी व वातावरणामधील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. याकरता 2018-19 मध्ये 130 कोटी इतकी रक्कम दुय्यम दर्जाच्या स्वरूपात प्रस्तावित असून तसेच नवी मुंबईमध्ये सिडकोच्या निधीमधून 11.10 किलोमीटर लांबीच्या 3,043 कोटी खर्चाच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. नागपूर व पुणे या महानगरामध्ये 20,100 कोटी अंदाजित खर्चाचे मेट्रो रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले असून या प्रकल्पाद्वारे 69 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ₹90 कोटी इतक्या दुय्यम दर्जाच्या स्वरूपात प्रस्तावित आहे. याशिवाय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत 8,313 कोटी खर्चाचे 23.30 किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचे काम सार्वजनिक खाजगी सहभाग तत्वावर हाती घेण्यात येत असून या प्रकल्पाकरता केंद्र शासनाने ₹1,300 कोटी व्यवहार्यता तफावत निधी देण्यास सहमती दर्शवली आहे. नागपूर व मुंबई दरम्यान भूपृष्ठ वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री यांनी विधानसभेत दिनांक 31 जुलै 2015 रोजी नागपूर मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग समृद्धी महामार्ग तयार करण्याचे ठरविल्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास कार्यान्वयन यंत्रणा म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच महामार्गासाठी संपूर्ण नवीन संरेखा ग्रीनफील्ड अलाइनमेंट निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर प्रकल्पाकरता नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड या नावाने विशेष उद्देश वाहन SPV स्थापन करण्यात आले आहे. 10 जिल्हे 26 तालुके 390 गावांमधून जाणाऱ्या 701 किलोमीटरच्या लांबीच्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनीसाठी 99% संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून भूसंपादनाची 64% प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच इंटरचेंजेस व वे साइड अमेनिटीज संदर्भात डिझाईन व क्षेत्र निश्चिती अंतिम टप्प्यात आहे. सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया प्रगतीत असून प्रकल्पाचे काम एप्रिल 2018 मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. सदर प्रकल्प 30 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रस्ते विकास योजना 2001-2021 मध्ये 3,36,994 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी 2,99,446 किलोमीटर साध्य झाले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात राज्यातील रस्ते विकासासाठी ₹10,828 कोटी एवढा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. नाबार्ड कर्ज सहाय्य योजनेतून रस्ते सुधारणेचा व पूल बांधकामाच्या कार्यक्रमासाठी 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये 300 कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करण्याचे काम हाती घेण्यास मंजुरी देण्यात आली असून त्याची अंदाजित किंमत ₹4,797 कोटी एवढी आहे. त्याशिवाय वर्सोवा वांद्रे सागरी सेतूच्या 7,000
502 कोटी किमतीच्या कामासही मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही कामाच्या निविदा प्रगती आहे. राज्य रस्ते विकास योजना 2001-2021 मध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी 4509 किलोमीटर एवढी प्रस्तावित करण्यात आली होती. हा महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महाराज. 2001-2021 मध्ये हा जो अपघात प्लॅन होता त्याच्यामध्ये 4509 किलोमीटर एवढी राष्ट्रीय महामार्गाची लांबी प्रस्तावित आणि निश्चित करण्यात आली होती. पण मला अभिमानाने सांगतोय की 31 मार्च 2014 रोजी राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी ही फक्त 5858 किलोमीटर होती. या 3 वर्षात यात वाढ होऊन ती सध्या 15404 हे सांगण्यात मला आनंद होत आहे. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्रातील सुमारे 11700 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वतः मंजुरी दिली असून त्यापैकी 7900 किलोमीटर लांबीचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग म्हणून जानेवारी 2017 मध्ये घोषित झाले होते. एकूण 2800 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बेवड शोल्डरसह दुपदरीकरणासाठी रुपये 26000 कोटी अंदाजित किमतीचे प्रकल्प प्रगतीपथावर आहे व 2000 किलोमीटर लांबीचे अंदाजित रुपये 16000 कोटी किमतीचे प्रकल्प हे निविदा स्तरावर आहे. ग्रामीण जनतेच्या दळणवळणासाठी वरदान ठरलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मागील 3 वर्षात सुमारे 2600 किलोमीटर रस्त्याची कामे पूर्ण झाली आहे व 7600 किलोमीटर लांबीचे कामे प्रगतीपथावर आहे. सन 2018-19 मध्ये सुमारे 7000 किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 2255 कोटी 40 लक्ष रुपये निधी हा प्रस्तावित करण्यात आला आहे. मियान हा राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या प्रकल्पाद्वारे आगामी काळात सुमारे 10000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. रुपये 4066 कोटी रकमेचे नवीन गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षरित झाले असून त्यामधून 14475 इतकी रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. मियान अंतर्गत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा DBOFT तत्वावर विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विस्तारीकरणानंतर सदर विमानतळावरून सन 2030 पर्यंत अंदाजे 1400 दशलक्ष प्रवासी तसेच सुमारे 9 लक्ष टन कार्गो वाहतूक अपेक्षित आहे. सदर बाबीसाठी सन 2018-19 करता 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. किनारपट्टीवरील बंदरामध्ये प्रवासी जल वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांच्या रुपये 222 कोटी 39 लक्ष इतक्या खर्चाच्या एकूण 11 प्रकल्पांना केंद्र शासनाने सागरमाला कार्यक्रमांतर्गत मान्यता दिली आहे. हे प्रकल्प विविध टप्प्यात प्रगतीत असून December 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त रुपये 277 कोटी खर्चाचे आणखी 23 प्रकल्प मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये राज्य शासनाचा 50% हिस्सा असून सन 2018-19 मध्ये यासाठी 22 कोटी निधी प्रस्तावित आहे. मुंबई शहर आणि कोकण पट्टीवरील विविध स्थळादरम्यान प्रवासी जल वाहतूक प्रस्तावित आहे. महाराष्ट्र सागरी महामंडळ मुंबई बंदर न्यास आणि सिडको यांच्या सहकार्याने भाऊचा धक्का ते मांडवा अलिबाग दरम्यान प्रवासी जल वाहतूक सेवेचा आरंभ April 2018 मध्ये करण्यात येणार आहे. ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधा तसेच अन्य बाबी करता सन 2018-19 मध्ये 7235 कोटी नेत्रे प्रस्तावित आहे. पायाभूत आराखडा 2 योजनेअंतर्गत अस्तित्वात असलेली वितरण प्रणाली सुधारण्यासाठी सन 2018-19 मध्ये महावितरण कंपनी करता शासनाच्या भाग भांडवलापोटी 365 कोटी 55 लक्ष इतका नियत्वे प्रस्तावित आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्तोत्राद्वारे वीज निर्मिती करण्याकरता शासनाने भर दिलेला आहे. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी सन 2018-19 मध्ये
774 कोटी 53 लक्ष नियतवे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच 2500 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्प महानिर्मिती कंपनीतर्फे सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्याला भासणारी वीज टंचाई भरून काढण्यासाठी महानिर्मिती कंपनीचे 2120 मेगावॅट क्षमतेचे औष्णिक प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी सन 2018-19 मध्ये 404 कोटी 17 लक्ष इतका नियतवे प्रस्तावित आहे. समुद्र किनाऱ्यावरील घारापुरी लेण्यात 70 वर्षात प्रथमच वीज पोहोचवण्यास शासनाला यश प्राप्त होते. समुद्र किनाऱ्यावरील घारापुरी लेण्याला 70 वर्षात प्रथमच वीज पोहोचवण्यास शासनाला यश प्राप्त झाले. घारापुरीला वीज पुरवठा करण्याचा महत्वाकांक्षी प्रयत्न राबवित 7.5 किलोमीटरची उच्चदाब वीजवाहिनी व 3.5 किलोमीटर लांबीची लघुदाब वाहिनी टाकून 200 केव्हीएच्या 3 ट्रान्सफॉर्मरद्वारे वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी रुपये 22 कोटी इतका खर्च अध्यक्ष महाराज करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यातील 40 लक्ष शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात रालेगण सिद्धी, यवतमाळ जिल्ह्यातील कोलंबी, अमरावती जिल्ह्यातील वरुड जवळ गव्हाणकुंड येथे सौर कृषी वाहिनी योजनेची कामे युद्धस्तरावर सुरू असून येत्या 2-3 महिन्यात प्रकल्प सुरू होणार आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात 300 मेगावॅटचे प्रकल्प सुरू होत आहेत. यासाठी ग्रीन सेल्स फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ग्रीन सेल्स फंडासाठी रुपये 375 कोटीचा नियतवे प्रस्तावित करण्यात आलेला आहे. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या भागातील डी व डी प्लस उद्योगांना 20 दरामध्ये सवलत देण्यात येत असून यासाठी 2018-19 मध्ये 926 कोटी 46 लक्ष रुपये नियतवे प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्यातील विविध ठिकाणी न्यायालयांसाठी न्यायालयीन इमारती व न्यायाधीशांसाठी निवासस्थाने बांधण्याची योजना राबविण्यात येत आहे. यासाठी पुरेसा निधी शासन उपलब्ध करून देत आहे. माय डिसेंबर 2017 अखेरपर्यंत न्यायालयीन इमारती, न्यायाधीश निवासस्थाने व आनुषंगिक कामे यांचे 301 काम सुरू झाली असून त्यापैकी 152 कामे पूर्ण झालेली आहेत. 149 कामे प्रगतीपथावर आहे. सन 2018-19 मध्ये 765 लक्ष नियतवे प्रस्तावित करण्यात येत आहे. दिनांक 18 ते 20 फरवरी 2018 या कालावधीत मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 ही गुंतवणूकदारासाठी जागतिक परिषद MMRDA मैदान वांद्रे मुंबई येथे अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाली. यावेळी देशांतर्गत व परकीय गुंतवणूकदाराकडून 4106 सामंजस्य करार, गुंतवणूक स्वारस्य गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले. याचे एकूण मूल्य 12,10,464 कोटी असून यामुळे सुमारे 37 लक्ष इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. राज्यातील काथ्या उद्योगाच्या वाढीसाठी असलेली क्षमता ओळखून त्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासह महिलांचे सबलीकरण करता यावे यासाठी महाराष्ट्र काथ्या उद्योग धोरण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या उद्योगामुळे विशेषतः कोकण भागात पुढील 5 वर्षात किमान 8,000 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाची स्थापना होऊन 50,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यासोबतच महिला व सबलीकरण, शाश्वत व पर्यावरण पूरक अशा काथ्याच्या उत्पादन वापरात प्रोत्साहन मिळेल यासाठी 10 कोटी रुपयाचा नियतवे राखून ठेवला आहे. राज्यातील हस्तकला उद्योगाच्या विकासासाठी व पारंपरिक हस्तकलेचे जतन करण्यासाठी शासनाचा मानस आहे. त्या अंतर्गत पारंपरिक हस्तकलेचा वापर करून नाविन्यपूर्ण डिझाईन्स तयार करणे, विक्रीसाठी मदत होईल होण्यासाठी ऑनलाईन विक्री व्यवस्था, प्रदर्शने, प्रशिक्षण,
हस्तकला कारागिरांना व्यवसायासाठी लागणारी साधन सामग्री, कच्च्या मालाचा पुरवठा इत्यादी बाबींचा समावेश या योजनेमध्ये असून त्यामुळे राज्यातील विविध हस्तकला कारागिरांची क्षमता वृद्धी करून हस्तकलेच्या विकासास मदत होणार आहे। यासाठी सन 2018-19 मध्ये 4,28,00,000 नियत्वे प्रस्तावित करण्यात येत आहे। व्यवसायाचा भाग म्हणून एकीकडे माती तुडवीत असतानाही भक्ती मार्गाची पताका आपल्या खांद्यावर मिळवीत वारकरी संप्रदायाचे थोर संत गोरोबा काकांनी आपला आध्यात्मिक विकास साधला। आज त्यांच्या नावाने संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र माती कला मंडळाची वर्धा येथे स्थापना करून त्या क्षेत्रातील कारागिरांचा कौशल्य विकासासाठी माध्यमातून आर्थिक विकास साधण्याची मुहूर्तमेढ भरवत आहोत। या मंडळाच्या माध्यमातून माती कलेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कौशल्य विकास, अधिक गुणवत्तापूर्ण व कलात्मक उत्पादन, पायाभूत सुविधा, विक्री व्यवस्था, निर्यात अशा विविध घटकांचा एकात्मिक विकास करून रोजगार निर्मितीस चालना देण्यात येईल। या प्रयोजनासाठी रुपये 10 कोटी इतका नियत्वे राखून ठेवण्यात येत आहे। दीनदयाल बहुउद्देशी प्रसारक मंडळ यवतमाळ यांच्या वतीने भटक्या विमुक्त विकास प्रतिष्ठान तसेच श्री विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सांगली मार्डी जिल्हा उस्मानाबाद यांच्या मार्फत केल्या जात असलेल्या कौशल्य विकासाच्या कामासाठी प्रत्येकी रुपये 2 कोटी अनुदान देण्यासाठी नियत्वे राखून ठेवण्यात येत आहे। तसेच श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या शताब्दी वर्षानिमित्त 2 कोटी एवढे अनुदान देण्यासाठी नियत्वे राखून ठेवण्यात येत आहे। सन 2018-19 या वर्षासाठी उद्योग वाढीसाठी सामूहिक प्रोत्साहन योजनेसाठी अनुदान म्हणून 2,650 कोटी इतका नियत्वे प्रस्तावित करण्यात आला आहे। राज्यात 1,50,000 हेक्टरवर संत्रा लागवड होते, परंतु लागवडीच्या मानाने उत्पादन कमी आहे। त्यामुळे संत्र्याची उत्पादकता व दर्जा वाढविण्यासाठी पंजाब राज्याप्रमाणे सिट्रस इस्टेट निर्माण करण्याचा मानस असून त्याची अंमलबजावणी विदर्भातील संत्रा उत्पादक असलेल्या नागपूर, अमरावती व अकोला या 3 जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे। यासाठी सन 2018-19 मध्ये 15 कोटी इतका नियत्वे राखून ठेवण्यात येत आहे। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कायदा व सुव्यवस्था याची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे। पोलीस दलाचे आधुनिकीकरण, बळकटीकरण तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे ध्येय साध्य करावायचे आहे। गृह विभागासाठी या अर्थसंकल्पात रुपये 13,385 कोटी 3 लक्ष इतकी भरीव तरतूद प्रस्तावित आहे। राज्यातील सर्व पोलीस कार्यालयामध्ये जे अभ्यागत विविध तक्रारीसाठी किंवा अन्य कामकाजाकरता भेट देण्यासाठी येतात त्याची नोंद घेणे, त्यांचे काम वेळेत व समाधानकारकरित्या झाले किंवा नाही याची माहिती संकलित करून पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यागत प्रवेश व्यवस्थापन प्रणाली निर्माण करण्यात येईल। यासाठी सन 2018-19 मध्ये ई गव्हर्नन्स योजनेमधून हा खर्च भागविण्यात येईल। हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे अध्यक्ष महाराज। ई गव्हर्नन्स योजनेसाठी 114,99,00,000 एवढी तरतूद प्रस्तावित आहे। पोलीस ठाणे व त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कामकाज सुरळीतपणे, जलद गतीने व अचूकपणे पार पाडण्यासाठी आणि 13,000 जलद गतीने व अचूकपणे पार करण्यासाठी त्यावर योग्य देखरेख व नियंत्रण राहण्यासाठी CCTV बसविण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे। राज्यातील सर्व पोलीस ठाणी CCTV च्या माध्यमातून जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येईल। यासाठी सन 2018-19 मध्ये रुपये 165,92,00,000 एवढी तरतूद प्रस्तावित आहे। CCTNS प्रकल्पाद्वारे राज्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील गुन्हेगार व गुन्हेगारीची अचूक माहिती संगणकीय स्वरूपात जतन केली जात असून आवश्यकतेनुसार सदर माहितीची देवाणघेवाण संबंधित पोलीस ठाण्यामध्ये करता येते। त्यामुळे राज्यातील अभियोग संचालनालय व न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संबंधित पोलीस ठाणी प्लॅन नॉन प्लॅन एकत्र नाही आता कार्यक्रम
संबंधित पोलिसांनी आणि न्यायालय यांच्यामध्ये योग्य समन्वय साधणे सोपे जाईल. यासाठी सन 2018-19 मध्ये रुपये 25 कोटी एवढी तरतूद प्रस्तावित आहे. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना 2 अत्याधुनिक गस्ती नौका तैनात करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी आवश्यक ती तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील ग्रामीण भागात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने उद्भवणारे गंभीर आजार लक्षात घेता सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील पाण्याचे दुर्भिक्ष तसेच पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी होणारा पाण्याचा वापर यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे. सरकारने या संदर्भात गांभीर्याने विचार केला असून राज्यातील ज्या गावची लोकसंख्या 15,000 किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्या गावामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प ही नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रयोजनासाठी रुपये 335 कोटी इतका नियतमय या वर्षी आपण उपलब्ध करून दिला आहे. देशातील सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ निरोगी आणि निरोगी राहण्यायोग्य करून सर्व नागरिकांना चांगले आरोग्य व स्वच्छ पर्यावरण देण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाची देशात सुरुवात केली आहे. केंद्र शासनाच्या या अभियानांतर्गत नागरिक क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्यास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाद्वारे नागरी भागात 6,33,424 तर ग्रामीण भागात 21,03,489 शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असून राज्यातील सर्व शहरे दिनांक 1 ऑक्टोबर 2017 रोजी हागणदारी मुक्त करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 मधील तरतुदीनुसार राज्यातील शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण 152 शहरांमध्ये 1,856,36,00,000 किमतीच्या घनव्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. 210 शहरांमध्ये ओला व सुका कचरा असे विलगीकरण सुरू करण्यात आले आहे. या प्रयोजनासाठी 2018-19 या अर्थसंकल्पात 1,526 कोटी इतका निधी प्रस्तावित आहे. राज्यातील 139 शहरांमध्ये ओघ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येत आहे. कंपोस्ट खताची विक्री करण्यासाठी हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड नोंदणीकृत करण्यात आला आहे. या कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर अनुदान देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. सन 2018-19 मध्ये यासाठी अनुदानासाठी 5 कोटी इतका निधी राखून ठेवण्यात आलेला आहे. अनुदान आहे नागरी क्षेत्रातील पाणी पुरवठा मग निस्तारण नागरी परिवहन सांडपाण्याचा पुनर्वापर हरित पट्टे या मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने अमृत ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेचा राज्यातील 44 शहरे व 76% नागरी लोकसंख्येस लाभ मिळत आहे. या योजनेकरता रुपये 7,750 कोटीचे राज्य वार्षिक कृती आराखडे केंद्र शासनाने मंजूर केले आहे. यामध्ये नागरी भागातील 37 पाणी पुरवठा व 31 मग निस्तारण प्रकल्पाचा समावेश केला आहे. या अभियानात सन 2018-19 अखेरपर्यंत किमान 10 पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे आणि या प्रयोजनासाठी 2018-19 अर्थसंकल्पात 2,310 कोटी इतका निधी प्रस्तावित आहे. स्मार्ट सिटी अभियाना महाराष्ट्रातील पुणे सोलापूर कल्याण डोंबिवली नागपूर नाशिक ठाणे औरंगाबाद व पिंपरी चिंचवड या 8 शहरांची निवड झालेली आहे. या अभियानासाठी राज्याचा हिस्सा आणि अर्थसंकल्पात यासाठी 1,316 कोटी इतका निधी प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदा नगरपंचायती व ड वर्ग महानगरपालिकाच्या क्षेत्रात नागरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान महाअभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत
रुपये 5423 कोटी किमतीचे 98 प्रकल्प मंजूर असून त्यापैकी 1100 कोटीचे 27 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यासाठी सन 2018-19 मध्ये रुपये 900 कोटी इतका नियतवे प्रस्तावित आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब दुर्लक्षित तसेच गरजू नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. सन 2018-19 मध्ये यासाठी 964 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सन 2018-19 मध्ये 576 कोटी 5 लक्ष प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली व दारिद्र्य रेषेवरील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून 5000 इतकी रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात 3 हप्त्यात जमा करण्यात येते. यासाठी आपले पैसे केंद्र सरकारचे पैसे आपले म्हणजे माहितीचा ठेवा म्हणजे राज्याचं नुकसान. या योजनेअंतर्गत सन 2018 मध्ये 65 कोटी नियतवे प्रस्तावित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 20 कोटी अंदाजित किमतीचे एक मल्टी स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येईल. ऑफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्थेच्या बळकटीकरणासाठी व संशोधनास चालना देण्याच्या दृष्टीने संस्थेमध्ये राष्ट्रीय सर्पविष संशोधन संस्था स्थापन करणे, फेलोशिप संशोधन उपकरणे खरेदी तसेच इमारत बांधकामासाठी 2018-19 मध्ये 3 कोटी 50 लक्ष इतका नियंत्रण राखून ठेवण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या नवीन स्वाधार गृह योजना 2015 निकषानुसार राज्यात सध्या कार्यरत असलेली 33 अल्प मुदती निवासगृहे व 53 स्वाधार गृहे एकत्रित करून संकटग्रस्त महिलांसाठी स्वाधार गृहे ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. सदर योजनेसाठी 2018-19 या वर्षात राज्य हिस्स्यासाठी 20 कोटी नियतवे प्रस्तावित आहे. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील आदिवासी क्षेत्रामधील बिगर आदिवासी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी सॅम ग्राम बाल विकास केंद्र VCDC योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर योजनेसाठी 21 कोटी 19 लक्ष नियतवे प्रस्तावित आहे. अकोला शहरातील मोरणा नदीची स्वच्छता मोहीम दिनांक 13 जानेवारी 2018 रोजी सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधी सर्वांनी एकत्रित येऊन हाती घेतली. या मोहिमेची माननीय पंतप्रधान यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात कौतुकाने दखल घेतली. या मोहिमेला मदतीचा हात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील जलस्त्रोतांच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या योजनेसाठी 2018-19 या आर्थिक वर्षात 27 कोटी नियतवे प्रस्तावित करण्यात येत आहे. सागरी क्षेत्राचे संरक्षण व व्यवस्थापन, सागरी संकटाचे निवारण करण्यासाठी सागरी किनारा क्षेत्राचा महाराष्ट्र राज्यातील 6 तटीय जिल्ह्यासाठी व्यवस्थापन आराखडा करण्यात आला आहे. सागरी क्षेत्रातील विकास कामाचे नियमन व तटीय क्षेत्रातील पारंपरिक लोकांची उपजीविका वाढविणे सदर तटीय क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याने शक्य होणार आहे. या माध्यमातून पर्यटनाबाबतचे प्रकल्प राबविता येतील. सदर योजनेसाठी 2018-19 आर्थिक वर्षात 9 कोटी 40 लक्ष नियतवे प्रस्तावित आहे. जागतिक तापमानात वाढ, हवामान आणि ऋतू बदल याची दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीची महामोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक 1 जुलै 2016 रोजी एकाच दिवशी 2 कोटी 81 लक्ष वृक्ष लागवड राज्यामध्ये करण्यात आली. या विक्रमी वृक्ष लागवडीची नोंद निमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी घेतली आहे. वृक्ष लागवडीची ही महामोहीम पुढे नेत दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले. लोकसहभागाच्या बळावर या उद्दिष्टांच्या पुढे जात 5 कोटी 43 लक्ष एवढी विक्रमी वृक्ष लागवड राज्यात करण्यात आली. सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा या विक्रमाची नोंद निमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. सन 2018-19 पावसाळ्यात या मोहिमेअंतर्गत राज्यात 13 कोटी व सन 2019-19 पावसाळ्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याच्या प्रत्येक नागरिकाने या 50 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभागी होणे तसेच लागवडी रूपे जगवणे हे उद्दिष्ट मनाशी बाळगणे आवश्यक आहे. या वृक्ष लागवड मोहिमेसाठी आवश्यक नियमे प्रस्तावित केला आहे. वनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी स्थानिक ग्रामीणांच्या
अधिकाधिक सहभाग प्राप्त व्हावा या दृष्टीने सदर योजना राबविण्यात येत असून त्यासाठी सन 2018-19 करता 54,67,00,000 एवढा नियत व्यय प्रस्तावित करण्यात येत आहे. भीमाशंकरासाठी 60 कोटी रुपये, मृद व जल संधारणाचा हेतू साध्य होऊन वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करून सहजीवन प्रस्थापित करण्यासाठी वन क्षेत्रात वनतळे तसेच सिमेंट बंधाऱ्याची कामे करण्यात येतात. याकरिता 18-19 या वर्षात 11 कोटी नियत व्यय प्रस्थापित आहे. बफर झोन क्षेत्रातील गावातील जल जंगल जमीन या संसाधनाचा शाश्वत विकासासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना राबविण्यात येत असून त्यासाठी सन 18-19 करता 100 कोटी नियत व्यय प्रस्थापित करण्यात आला आहे. राज्यात 6 राष्ट्रीय उद्याने, 48 अभयारण्ये व 6 संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण 60 वन्यजीव संरक्षित क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्या क्षेत्रात आणि इतर वन क्षेत्रात निसर्ग पर्यटन विकसित करण्यास बराच वाव आहे. वनातील जैव विविधतेचे संरक्षण करणे व वनावर आधारित लोकांचे राहणीमान सुधारणे हे दोन्ही उद्देश साध्य करणे करावयाचे आहे. या बाबीसाठी 18-19 करता 120 कोटी नियत व्यय प्रस्थापित करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्याचा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च तंत्रज्ञानाद्वारे रोप निर्मितीसाठी रोपवाटिका निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रगतिशील शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीसाठी उत्पादकता वाढवण्यासाठी रोपे उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी सन 2018-19 करता रुपये 40 कोटी नियत व्यय प्रस्थापित करण्यात येत आहे. निसर्ग पर्यटनाचा विकास करण्याच्या हेतूने व शहरी क्षेत्रातील लोकांना वने तसेच वन्यजीवाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता गोरेवाडा इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय आणि इतर प्रकल्प नियोजित आराखड्याप्रमाणे कामे सुरू आहेत. यासाठी 18-19 मध्ये 20 कोटी नियत व्यय प्रस्थापित करण्यात येत आहे. राज्यातील अकाष्ट वनोपज व औषध वनस्पतीचे शास्त्रोक्त पद्धतीने संकलन योग्य प्रकारे प्रक्रिया पॅकेजिंग ब्रँडिंग तसेच प्रक्रियायुक्त हर्बल उत्पादनाच्या विक्री करता वेगवेगळ्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात विक्री केंद्र स्थापित करणे या बाबीवर भर देण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी सन 2018-19 मध्ये रुपये 5 कोटी एवढा नियत व्यय राखून ठेवण्यात येत आहे. अनुसूचित जाती उपाय योजनेसाठी एकूण रुपये 9,949 कोटी 22 लक्ष एवढी तरतूद प्रस्तावित आहे. त्यापैकी रुपये 2,700 कोटी जिल्हा योजनेसाठी तर 7,249 कोटी 22 लक्ष राज्यस्तरीय योजनेसाठी प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत प्रामुख्याने आरोग्य सेवेसाठी रुपये 357,90,00,000, रमाई घरकुल योजनेसाठी 700 कोटी, शासकीय वसतिगृहासाठी 718,59,00,000 आणि निवासी शाळा सुरू करण्यासाठी 202,32,00,000 तरतूद प्रस्तावित केलेली आहे. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील वृद्ध निराधार व विधवा व अपंग या घटकांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, सावन बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. याकरता 1,687,89,00,000 नियत व्यय प्रस्थापित केलेलं आहे. 15 ते 65 वयोगटातील दिव्यांगांना राज्य पुरस्कृत श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत प्रतिमाह 600 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येत होते. त्यात वाढ करून 40 ते 80% दिव्यांगता असणाऱ्यांना दिव्यांगांना 800 आणि 80% व अधिक दिव्यांगता असणाऱ्या दिव्यांगांना प्रतिमाह निवृत्ती वेतन 1,000 रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. केंद्र शासनाच्या दिव्यांगता अधिकार अधिनियम 2016 या कायद्यातील तरतुदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 0 ते 5 या वयोगटातील कर्णबधिर व बहुदिव्यांग आणि बौद्धिक दिव्यांग बालकांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण कमी होऊन सामान्य शाळेत शिक्षण घेण्यास मदत व्हावी याकरता कर्णबधिर बालकांसाठी होय कर्णबधिर बालक बोलू शकतात आणि बहुदिव्यांग आणि बौद्धिक दिव्यांग बालकासाठी शीघ्र निदान व हस्तक्षेप योजना या नवीन योजना मी घोषित करतो आहे. या योजनांसाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षात पुरेशी तरतूद करण्यात येत आहे. क्रांतीवीर लहुजी
वस्ताद सागवे यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरणार्थ पुणे येथे त्यांचे यथोचित स्मारक निर्माण करण्याचे प्रस्तावित असून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन व दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना शासनामार्फत जमीन खरेदी करून त्याचे वाटप करण्यात येते. सध्या या योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती अथवा 2 एकर बागायती जमीन प्रति एकरी 3 लक्ष या मर्यादित खरेदी करून वाटप करण्यात येते. तसेच सध्याच्या योजनेत 50% कर्ज व 50% अनुदान देण्यात येते. आता सदर योजनेत आर्थिक मर्यादा वाढविण्याचे व अनुदानाची मर्यादा वाढवण्याचे प्रस्तावित आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ही नवीन योजना सन 2018-19 पासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेन वन औरंगाबाद येथील वसतिगृह व सभागृह यांच्या विस्तारीकरण व दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपये अनुदान देण्यासाठी नियतवय राखून ठेवला आहे. याचं वाईट काय दादासाहेब आंबेडकरांपासून जे मागितले ते दिले, त्यांनी जे मागितले तेवढे दिले. मला वाटतं की अशा योजनांना विरोध करू नये. महाराष्ट्र हे काय, सब जाती महान आहे, सब जाती समान आहे, असा असा भेद करून आपण पुढे जाऊ नये, विरोध करू नका. सब जाती महान आहे, सबको साथ लेके आगे जाना आहे. राज्यातील दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही मोबाईल स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस असून त्या माध्यमातून या दिव्यांगांना अशा वाहनांचे वाटप करण्याचे प्रस्तावित आहे. आणि या नवीन योजनेसाठी सध्या 25 कोटी इतका नियतवय राखून देण्यात आहे. राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व त्यावर अभ्यासपूर्ण उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यामध्ये राजश्री शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करण्याचे मागील अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले होते. ही संस्था कार्यान्वित करण्यासाठी 5 कोटी रुपये निधी राखीव ठेवला असून आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी महाराष्ट्रास सामाजिक विकासाचा वारसा दिला. आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करून त्यांच्या कल्याणासाठी आपल्या राज्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या. तलाव पानवठे मंदिरे धर्मशाळा बांधून प्रजेला सुख आणि शांती बहाल केली. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामाजिक सभागृह बांधण्याचा शासनाचा मानस असून त्यासाठी सन 2018-19 मध्ये 30 कोटी रुपये नियतवय राखून ठेवण्यात येते. अध्यक्ष महाराज होळकरांच्या मानबिंदू तिने गाजविला भूलो आदराने आम्ही म्हणतो सारे तिला पुण्यश्लो स्मृती जपोनी त्या तेजाची मिहू मिहू या कीर्ती गाथा विनम्रतेने त्यांच्या चरणी सुखे मराठी माथा. अध्यक्ष महाराज त्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं सुद्धा मी स्मरण करतो. आदिवासी उपयोजना कार्यक्रमासाठी 8,969.5 कोटी इतका नियतवय प्रस्तावित आहे. या अंतर्गत इंदिरा आवास योजना शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी 31,150 कोटी रस्ते विकासाकरता 300 कोटी विद्युतीकरणासाठी 10 कोटी सार्वजनिक आरोग्याकरता 7,77,00,000 सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेकरता 275 कोटी इतका नियतवय प्रस्तावित आहे. शासनाने आदिवासी भागातील कुपोषण समस्या मिटविण्यासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केलेली आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्याला लाभलेले यश बघून याची व्याप्ती आता वाढविण्यात येत असून
योजनेच्या टप्पा क्रमांक 2 मध्ये गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना आठवड्यातून 6 दिवस एक वेळ चौगस आहार देण्यात येणार असून दरमहा 1,22,142 महिलांना याचा लाभ देण्यात येणार आहे. तर 6,98,654 बालकांना आठवड्यातून 4 दिवस अंडी व केळी उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी आर्थिक वर्षात 15 कोटी नियतव्यय हा प्रस्तावित आहे. आदिवासी क्षेत्रातील राज्यांचे विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारून पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेच्या नियतव्याच्या 5% निधी उपलब्ध करून देण्याच्या योजनेस शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे. पेसा ग्रामपंचायतीच्या एकूण आदिवासी घटक कार्यक्रम नियतव्याच्या 5% थेट अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या वर्षी 267,88,00,000 नियतव्यय यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे म्हणून नामांकित निवासी शाळा योजना सुरू करण्यात आली आहे. इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये आतापर्यंत अनुसूचित जमातीच्या 51,000 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या योजनेसाठी 2018-19 मध्ये 378 कोटी नियतवे प्रस्तावित करण्यात येत आहे. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ विनोदजी ही महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची कोकण विभागाची उपकंपनी आहे. सदर कंपनी 18-19 करता 11,25,00,000 भाग भांडवलाची तरतूद प्रस्तावित असून यासाठी महामंडळाला यासोबत पुन्हा 25 कोटीचं अतिरिक्त भाग भांडवल हे आपण या शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळासाठी उपलब्ध करून देतो आहे. राज्यातील अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय विविध योजनांसाठी 350 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. यात मदरसा आधुनिकीकरण योजना, मौलाना आझाद मोफत शिकवणी संबंध योजना, अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या वसतिगृहामध्ये मोफत नवीन योजना, मोफत आपण भोजनाची सुविधा व पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा निवासी प्रशिक्षण वर्ग योजना या योजनांचा समावेश आहे. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी 38 कोटी इतका आपण निधी उपलब्ध करून नियतव्यय उपलब्ध करून देतो आहे. पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी घरे 2022 यासाठी 1,75,50,00,000 इतकी तरतूद करण्यात येत आहे. ग्रामीण भागासाठी सदर योजनेखाली 10 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून यापैकी 4 लाख घराचे नियोजन करण्यात आले आहे आणि यासाठी 1,140,35,00,000 म्हणजे नागरी भागासाठी 1,075 कोटी आणि ग्रामीण भागासाठी 1,140 कोटी एवढी भरीव तरतूद घरासाठी आपण करतो आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षात 5,41,00,000 नियतव्यय प्रस्तावित आहे. आधार कार्डाशी राशन कार्डाशी जोडणी केली असल्यामुळे सुमारे 10,00,000 शिधापत्रिका या चुकीच्या असल्याने त्या रद्द करण्यात आल्या. त्यासोबत 92,00,000 नवीन गरजू लाभार्थ्यांना 2016 नंतर नवीन शिधापत्रिका वाटप करण्यात आले आहे. केंद्रात आपला निर्णय राज्यातील औरंगाबाद नागपूर व अमरावती विभागांतर्गत हा एक महत्वाची रक्कम आहे. अध्यक्ष महाराज 14 जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील अंदाजे शेतकऱ्यांना तांदूळ व गहू अनुक्रमे 2 व 3 रुपये अशा सवलतीच्या दराने पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी 2018-19 मध्ये 922,68,00,000 या 14 जिल्ह्यांसाठी आपण यासाठी उपलब्ध करून देतो आहे. दारिद्र्य रेषेवरील जे शेतकरी आपण दारिद्र्य रेषेखालील लोकांना देतो आणि या 14 जिल्ह्यांमध्ये फक्त 7 बारा त्यांना आपण देणार का त्यासाठी 922 कोटी आपण 922 कोटी आपण तांदूळ आणि गहू
दोन रुपये व तीन रुपये। कोकणातील अश्मयुगीन काळापासून ते इतिहास काळामध्ये अज्ञात काळ हा कातळ शिल्पाच्या माध्यमाने जगासमोर येणार असून कोकणाचा इतिहास, कोकणाचा मोठा इतिहास आहे हा पूर्व काळावर नवीन प्रकाश टाकणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आज मितीस जवळपास 400 कातळ शिल्प सापडली आहे। त्यांचे संशोधन व पर्यटन विकास या दोन्ही दृष्टिकोनातून संरक्षण करून जतन करणे आवश्यक आहे। या स्थळांचे संरक्षण केल्यास सागर किनाऱ्यावरील पर्यटनाबरोबर पठारी पर्यटनास चालना मिळेल। यासाठी 18-19 या आर्थिक वर्षात 24 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित करण्यात येत आहे। तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सातारा येथील वस्तू संग्रहालयाचा बांधकाम व सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये हा नियतवे राखून ठेवण्यात येत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती रॉक येथील समुद्रातील पाण्याखाली अद्भुत सागरी विश्व दडलेले आहे। ते सागरी विश्व पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी भारतातील पहिली बॅटरी ऑपरेटेड पाणडुबी सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्यास वेंगुर्ला येथे उपलब्ध करून देण्यात येईल। पाणबुडीद्वारे होणारे समुद्र पर्यटन हे जागतिक दर्जाचे असेल, त्यामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्गात आकर्षित होतील व त्यात योगे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल। संग्रहालय पाहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही खूप पर्यटक येत असतात। विकसित देशामध्ये पर्यटकांसाठी ते या ठिकाणी भेट देऊन गेले त्याची आठवण म्हणून स्मरण वस्तूची खरेदी केली जाते। याच धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांसाठी स्मरण वस्तू बनवून त्या पर्यटकांना विक्रीसाठी ठेवण्याची योजना आहे। या स्मरण वस्तूमध्ये कलात्मक वस्तूच्या व ऐतिहासिक नाण्याच्या प्रतिकृती, स्मारकांचे चित्र असलेले मग पेपरमेट इत्यादी गोष्टीचा अंतर्भाव असेल। यासाठी कलाकृतीच्या आधुनिक तंत्राने प्रतिकृतीही बनविल्या जातील। यासाठी या आर्थिक वर्षात 7 कोटी नियतवे प्रस्तावित आहे। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारे गड किल्ले यांचे सरकारी नोंदीप्रमाणे सीमा निश्चित करणे, सरकारी नोंदी पलीकडे खासगी किंवा इतर सरकारी ताब्यातील क्षेत्र निश्चित करणे, GIS सारख्या प्रगत यंत्रणेद्वारे किल्ल्याचे मॅपिंग करणे, किल्ल्याच्या दस्ताऐवजीकरणासाठी वेगवेगळ्या प्रगत यंत्रणाचा वापर करणे, मॅपिंगद्वारे किल्ल्याचे जागतिक स्थान, उंची इत्यादीची अचूक माहिती संकलित करणे, किल्ल्याची भौगोलिक माहिती अचूक मिळवणे, किल्ल्यावर असलेल्या अवशेषांची अचूक नोंद घेणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे असून या कार्यक्रमासाठी 2018-19 आर्थिक वर्षात आवश्यक तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ प्रसिद्ध आहे। या ठिकाणी 400 वर्षापूर्वीची गणपतीची स्वयंभू मूर्ती व मंदिराच्या लगतचा सुंदर समुद्र किनारा, 400 समुद्र किनारा आणि बंधाईने नटलेला डोंगर यामुळे हे स्थळ पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे। गणपतीपुळे येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा व त्यातून स्थानिक जनतेस रोजगार व व्यवसायाची संधी मिळावी यासाठी 79 कोटी रकमेच्या विकास आराखडा प्रस्तावित असून सन 2018-19 साठी 20 कोटी नियतवे राखून ठेवला आहे। याशिवाय मांचाल तालुका रांजा जिल्हा रत्नागिरी ही नवीन पर्यटन स्थळ विकसित करण्याचा आराखडा तयार करून आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यात येईल। प्रभू रामचंद्राच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेले विदर्भातील रामटेक व तीर्थक्षेत्राला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व राहिले आहे। पुढे ऐतिहासिक काळात कालिदासाचे गाजलेले मेघदूत हे महाकाव्य देखील याच भूमीत निर्माण झाले आहे। रामटेकचे हे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेता या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 150 कोटीच्या विकास आराखड्या शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी सन 2018-19 मध्ये 25 कोटी रुपये इतका नियतवे राखून ठेवला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सीमाच्या रक्षणासाठी बांधलेले जलदुर्ग आजही कोकणात दुर्गंधपणे उभे आहे। मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला हे त्याचे उत्तम उदाहरण आहे।
या जगदुर्गास केंद्र शासनाने महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या किल्ल्याला सुमारे 350 वर्ष पूर्ण झाली आहे. ज्या किल्ल्याने आपला इतिहास समृद्ध केला त्याचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि किल्ले सिंधुदुर्ग संवर्धनासाठी रुपये 10 कोटी नियतवे राखीव ठेवण्यात आला आहे. अलीकडे सिरूंचा जिल्हा गडचिरोली येथे हजारो वर्षापूर्वीचे जीवाश्म सापडले आहेत. त्या जीवाश्माचे जतन संरक्षण व अभ्यास करण्याच्या दृष्टीने सिरूंचा येथे जिल्हा गडचिरोली जीवाश्म संग्रहालय स्थापन करण्यात येईल. यासाठी सन 2018-19 मध्ये 5 कोटी नियतवे राखून ठेवण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी दरवर्षी देण्यात येणाऱ्या रुपये 25 लक्ष इतके अर्थसहाय्य अनुदानात दुपटीने वाढ करून सन 2018-19 या आगामी वित्तीय वर्षापासून अनुदानाची रक्कम ही 50 लक्ष करण्याचा निर्णय केला आहे. आणि यासाठी 3 कोटी रुपये आपण राखून ठेवलेले आहे. हेरिटेज टुरिझम पॉलिसी तयार करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे. त्यानुसार हेरिटेज पर्यटनाच्या अनुषंगाने पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. जानेवारी 2018 मध्ये मुंबई मेगा फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. सदर महोत्सव यापुढे दरवर्षी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच मौजे सारंगखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे चेतक महोत्सवाचे सन 2016-17 मध्ये आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सवही यापुढे दरवर्षी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. या महोत्सवाकडे पर्यटक आकर्षित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात येईल. ख्यातनाम आपले 15 वर्षाच्या बजेट मध्ये आहे असंच आपण वाचले नाही. तुम्ही खूप ख्यातनाम बजेटची पुस्तकं तुम्हाला साधारण भेट देतो. ख्यातनाम दिवंगत साहित्यिक पु ल देशपांडे व गदी माडगुळकर यांची जन्मशताब्दी व राम गणेश गडकरी स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सन 2018-19 या वर्षात विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यासाठी 5 कोटी नियतवे राखून ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे स्मारक उभारण्यासाठी व प्रसिद्ध नाट्य निर्माते व नाट्य कलाकार मच्छिंद्र कामगे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मारक उभारण्याचे प्रस्तावित आहे. तसेच कविवर्य गदी माडगुळकर यांचे शेटपुरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील स्मारकाची सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यामध्ये ऑटो रिक्षा चालकांची संख्या अंदाजे 20 लाखापर्यंत आहे. त्यांच्या विविध अडचणी मांडण्यासाठी व निराकरणासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा मानस आहे. आणि यासाठी 5 कोटी रुपये नियतवे राखून ठेवण्यात येत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या सर्व टप्प्यावरील सेवाविषयक बाबीचे संगणकीय प्रक्रियेद्वारे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने सेवा सुलभीकरण ही व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस आहे. या बाबीकरता 23 कोटी एवढी तरतूद प्रस्तावित आहे. अविरत व प्रामाणिकपणे शासकीय कामकाज करणारे अनेक गुणवंत अधिकारी व कर्मचारी विविध शासकीय संवर्गात कार्यरत असून त्यांच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भविष्यात उत्तम कामगिरी करण्यास प्रेरित करण्यासाठी सुकर्मी पुरस्कार योजना ही नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने दिनांक 25 जुलै 2016 रोजीच्या आदेशान्वये केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्यांमध्ये दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारणा केली आहे. केंद्र शासनाच्या सुधारित वेतन श्रेण्यांच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी तसेच निवृत्ती वेतन धारकाचे निवृत्ती वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित करण्याची शासनाने यापूर्वीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने बक्षीस समिती गठीत करण्यात आली असून त्याचा अहवाल सादर होताच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात येईल यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद ठेवण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या चिंता करू नका, एकदम चिंतामुक्त झोप घ्या, अडचण नाही.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला ई शिक्षण, ई आरोग्य व इतर माहिती तंत्रज्ञान आधारित सुविधेचा लाभ मिळण्यासाठी भारत नेट कार्यक्रमांतर्गत टप्पा एक अंतर्गत सुमारे 14,000 ग्रामपंचायतीची जोडणी झाली आहे. तर टप्पा दोन महानेट योजनेखाली सुमारे 13,000 ग्रामपंचायती जोडण्यात येणार आहेत. यासाठी सन 2018-19 करता 114.99 कोटी निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्यातील सर्व परिवहन कार्यालयात वाहन चालकांची चाचणी घेण्यासाठी राज्यात संगणकीय वाहन चालक चाचणी पथ उभारण्यासाठी 18-19 करता 20.92 कोटी निधी प्रस्तावित आहे. राज्यातील एकूण सुमारे 95,75,000 भूमापन नकाशे आणि सुमारे 4.80 कोटी पॉलीगॉन्सचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने प्रथम टप्प्यातील राज्यातील 6 जिल्ह्यातील भूमापन नकाशाच्या डिजिटायझेशनचे काम सुरू असून अंदाजे 1.36 कोटी पॉलीगॉन्स पैकी 5,92,000 पॉलीगॉन्सचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. हे काम जून 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे संकल्पित आहे. तसेच इज ऑफ डुईंग बिझनेसच्या अनुषंगाने उर्वरित 28 जिल्ह्यातील अंदाजे ₹151 कोटी खर्चाचे भूमापन नकाशाच्या डिजिटायझेशनचे कामही सन 2018-19 मध्ये हाती घेऊन ते पूर्ण करण्याचा शासनाचा संकल्प आहे. सदर प्रकल्पासाठी 125.28 कोटी तरतूद प्रस्तावित आहे. शासकीय संदेश प्रभावीपणे प्रसारित करणे आणि शासकीय योजनाबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. योजना चांगल्या असण्याबरोबरच त्या योजनांची माहिती प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि परिणामकारकरित्या पोहोचणे आवश्यक आहे. याकरता शासकीय योजनांची माहिती थेट जनतेला स्वतःहून करून घेता यावी, तसेच या संदर्भात त्यांचे प्रश्न सोडविले जावे याकरता लोकसंवाद हा उपक्रम सुरू करण्याचे शासनाने ठरविले आहे. कोणत्याही नागरिकाला टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून शासनाशी संबंधित आवश्यक सर्व माहिती मिळण्याची सोय आम्ही करणार आहोत. याशिवाय महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी केवळ मिस कॉलवर शेती संबंधी माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, बियाणे व खते, नवीन योजना व धोरणे याविषयीची माहिती मिळावी यासाठी महासमाधान या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. प्रचलित किमतीनुसार सन 2016-17 मध्ये राज्याचे नाममात्र निव्वळ उत्पन्न 19,86,806 कोटी असून ते मागील वर्षाच्या राज्य उत्पन्नापेक्षा 13.4% जास्त आहे. महाराष्ट्राचे अंदाजित दरडोई उत्पन्न 2016-17 मध्ये 1,65,491 रुपये इतके आहे, तर अंदाजित दरडोई राष्ट्रीय उत्पन्न 1,03,870 रुपये इतके आहे. वर्ष 2018-19 मध्ये नवीन पद्धतीनुसार जरी कार्यक्रम खर्चाची रक्कम 95,000 कोटी असली तरी सन 2017-18 योजना अंतर्गत 77,184 कोटी रुपयाच्या तुलनेत या वर्षी 17,816 कोटी रुपये इतकी वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे. मी येथे नमूद करू इच्छितो की गतवर्षीच्या योजना अंतर्गत तरतुदीच्या तुलनेत तरतुदीमध्ये सुमारे 23.8% वाढ करण्यात आली आहे. म्हणजे प्लॅन नॉन प्लॅन हे काढा, 23.8% वाढ केली आहे. मार्च हे योजना अंतर्गतच सांगतो मी, प्लॅन मध्ये 23.8% वाढ केली. आता प्लॅनचा आहे ना, नॉन प्लॅनचा राज एकत्रित नाही. तुमच्या मनामध्ये संदिग्धता नसावी, तसं स्पष्ट असावं. पारदर्शी कारभार आहे, पारदर्शी आपल्यापर्यंत माहिती पोहोचव. मार्च 2017 मध्ये अर्थसंकल्प सादर केला असताना हा एक महत्वाचा आकडा आहे. मार्च 2017 मध्ये जेव्हा मी अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हा 2,43,738 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित केली होती. पण वर्षभरातील महसुली संकलनाचा कल पाहता सुधारित अंदाज 2,57,605 कोटी. सन 2018-19 अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा ही 2,85,968 कोटी रुपये व महसुली खर्च
3,1,343 रुपये अंदाजित केला आहे. परिणामी 15,375 कोटी रुपये महसुली तूट येत आहे. अनावश्यक खर्चात बचत करून व महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करण्याचा मी प्रयत्न करेन. या राज्याच्या विकासाचा संकल्प करताना जे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू अशी ग्वाही या पवित्र सार्वभौम सभागृहाच्या साक्षीने मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला देत आहे. आता मी अर्थसंकल्पाच्या भाग कधीच देऊ शकत नाही. आपल्याला अधिकारच नाही. आपल्यालाही नव्हता, जयंत पाटीलांनाही नाही आणि मलाही नाही. तो अधिकार कायद्याने आपल्याला कोणालाही देता येत नाही. ये वक्त बहुत ही नाजुक है कारण यांना सत्तेत येण्याची घाई झाली. ये वक्त बहुत ही नाजुक है. हम पर हमरे दर हमरे है. दुश्मन का दर्द यही तो है कि हम हर हमले पर संभले हैं. मी आता अर्थसंकल्पाचा भाग दोन सभागृहासमोर सादर करीत आहे. मी त्याचं उत्तरही दिलं असते तयार आहे. नंतर शेवटी सुनवा. नाही हे झाल्यावर सुनवा. मी तुमच्यासाठी 200-300 आणले आणि तुम्ही जे भाषण करणार आहे त्याचं उत्तरही तयार करून ठेवलं आहे. तुमचे सर्व 9 वर्षाची भाषणं मी पूर्ण मन करून वाचले. आणि जब हम वो आपका जवाब देंगे तब आपके ही नजर से उतर जाएंगे. आप विश्वास. मी आता अर्थसंकल्पाचा भाग दोन सभागृहासमोर सादर करीत आहे. सन 2017-18 साठी कर संकलनाचे सुधारित उद्दिष्ट रुपये 1,64,978 कोटी आहे. मला विश्वास आहे की हे कर संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल. आपणास ज्ञात आहेच की संपूर्ण देशामध्ये दिनांक 1 जुलै 2017 पासून अप्रत्यक्ष कर प्रणालीत आमूलाग्र बदल करणाऱ्या वस्तू व सेवा कर GST पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. एक देश एक कर या उद्दिष्टावर आधारित GST कर प्रणालीमुळे संघराज्यीय सहकार्यास चालना मिळाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या GST कर प्रणाली कराचा पाया विस्तृत होणे अभिप्रेत होते. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये GST अंमलबजावणीनंतर करदात्याच्या संख्येमध्ये लक्षणीय वृद्धी झाली आहे. राज्यात 5,32,000 करदाते नव्याने नोंदित झाले असल्यामुळे GST अंतर्गत राज्यातील करदात्यांची एकूण संख्या 13,62,000 झाली आहे. राज्यात फेब्रुवारी 2018 अखेर GST अंतर्गत रुपये 45,886 कोटी महसूल प्राप्त झाला आहे. माननीय सदस्यांना ज्ञात असेलच की GST अंमलबजावणीमुळे स्थानिक संस्थांचा जकात व स्थानिक संस्था कर गोळा करण्याचा अधिकार संपुष्टात आला. स्थानिक संस्थांना त्याबाबत नुकसान भरपाई देण्याबाबतचा कायदा विधिमंडळाने पारित केला. शासनाने कायद्यातील प्रावधानानुसार स्थानिक संस्थांना प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अग्रिम स्वरूपात नुकसान भरपाई अदा केली आहे. सन 2017-18 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेस रुपये 5,826 कोटी व इतर महानगरपालिकांना रुपये 5,978 कोटी अशी एकूण 11,804 कोटी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय, कर अधिनियमामध्ये मी काही बदल प्रस्तावित करीत आहे. मूल्यवर्धित कर अधिनियम अंतर्गत अपील अधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध विक्री कर न्यायाधिकरणाकडे अपील दाखल करता येते. न्यायाधिकरणावर न्यायिक सदस्य व तांत्रिक सदस्य यांची नेमणूक करण्यात येते. न्यायिक सदस्याची नेमणूक माननीय उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने व तांत्रिक सदस्यांची नेमणूक तसेच पुनश्च नेमणूक शासनाने गठीत केलेल्या
निवड समितीच्या शिफारसीनुसार करण्याचे प्रावधान प्रस्तावित आहे. त्याच समवेत सदस्यांचा कार्यकाळ तसेच निवड समितीच्या कार्यपद्धती बाबत प्रावधान प्रस्तावित आहे. ईएनए या वस्तूचे वर्गीकरण वॅट अंतर्गत होते. या धारणेवर ईएनएच्या विक्रीकर वॅट आकारणी दिनांक 24 ऑगस्ट 2017 पासून लागू करण्यात आली. ईएनएचा समावेश जीएसटी अंतर्गत होतो किंवा नाही याबाबत जीएसटी परिषद लवकर निर्णय घेणार आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने ईएनएचे वर्गीकरण तसेच त्यावरील करदायित्व व्याज याबाबत प्रावधान करण्याचे प्रस्तावित आहे. वॅट अंतर्गत कंत्राटदारास देय रकमेतून टीडीएसचा भरणा करणे नियोक्त्यास अनिवार्य आहे. भरणा केलेल्या टीडीएसचे क्रेडिट कंत्राटदारास घेता येते. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर नियोक्त्याने टीडीएसचा भरणा केला असेल तर कंत्राटदारास टीडीएसचे क्रेडिट घेण्याची सुविधा नाही. त्यामुळे दिनांक 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत भरणा केलेल्या टीडीएसच्या रकमेचे कंत्राटदारास क्रेडिट घेण्याबाबतचे प्रावधान प्रस्तावित आहे. वॅट अधिनियमांतर्गत ₹100 पर्यंतची थकबाकी वसूल न करण्याचे प्रावधान आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा वापर मोठ्या रकमेची थकबाकी वसूल करण्यासाठी व्हावा या दृष्टीने करमर्यादा प्रतिप्रकरण ₹500 पर्यंत व त्यावरील अनुषंगिक व्याज वसूल न करण्याचे प्रावधान प्रस्तावित आहे. व्यापाऱ्यांच्या निर्धारणा प्रकरण 1 जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थानांतरित करावयाचे झाल्यास सुनावणीअंती प्रकरण स्थानांतरण आदेश आवश्यक असतो. मात्र स्थानांतरणाचे प्रकरण मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यातील असेल आणि यापैकी एका जिल्ह्यात स्थानांतरण करावयाचे असेल तर सुनावणीची संधी देणे आवश्यक नाही. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्याने या तरतुदीमध्ये तांत्रिक बदल प्रस्तावित आहे. म्हणजे आता मुंबई ठाणे रायगड यासोबत पालघर जोडले जाईल. वॅट अधिनियमांतर्गत ज्या व्यापाऱ्याची वार्षिक उघडा ₹1 कोटीपेक्षा अधिक असेल त्यांना लेखापरीक्षण अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. जीएसटी अंमलबजावणीमुळे बहुसंख्य व्यापाऱ्यांना वॅट नोंदणी लाखाचा दिनांक 1 जुलै 2017 पासून रद्द झाला आहे. या व्यापाऱ्यांकरता सन 2017-18 कालावधीतील वॅट अंतर्गत पहिल्या 3 महिन्याची उलाढाल विचारात घेतली जाणार असल्याने लेखापरीक्षण अहवालासाठीची मर्यादा ₹25 लक्ष करण्याचे प्रस्तावित आहे. जीएसटीची अंमलबजावणी प्रभावीरित्या करण्याकरता वॅटची कामे शीघ्र गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. वॅट कायद्यामध्ये या संबंधात योजना अधिसूचित करण्याचे प्रावधान आहे. अधिसूचनेप्रमाणे आयुक्त निर्धारण किंवा इतर प्रक्रियेसाठी प्रकरणाची निवड करू शकतात. आयुक्तांच्या निवड प्रक्रियेविरुद्ध व्यापाऱ्याने अपील केल्यास कालापव्यय होऊन निपटाऱ्यावर परिणाम होऊ नये याकरता प्रकरणाच्या निवड प्रक्रियेबाबत अपील दाखल करता येणार नाही अशी सुधारणा प्रस्तावित आहे. जीएसटी अधिनियमाच्या प्रयोजनार्थ विविध पदावर अधिकारी नियुक्त करण्याचे प्रावधान आहे. या प्रावधान अंतर्गत राज्यकर अधिकारी पदाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने तो उल्लेख करण्याचे प्रस्तावित आहे. व्यवसाय कर भरण्यास जबाबदार असलेल्या वर्गामध्ये मर्यादित दायित्व भागीदारी LLP संस्थांचा समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. प्रत्येक व्यावसायिकास नाव नोंदणी प्राप्त करून व्यवसाय कराचा भरणा करणे आवश्यक आहे. प्रभावी कर वसुली होण्यासाठी व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार ज्या संस्था प्राधिकरणे आदी बरोबर आहेत त्यांना या व्यावसायिकांचा देय कर गोळा करून शासनास भरण्याची जबाबदारी दिली जाईल. याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्याचे अधिकार शासनास देणे प्रस्तावित आहे. नाव नोंदणीधारक व्यावसायिकास वयाच्या 65 वर्षापर्यंत तर व्यावसायिक संस्थेस व्यवसाय चालू असेपर्यंत प्रत्येक वर्षी व्यवसाय कराचा भरणा करावा लागतो. दरवर्षी कर भरणा न करता सवलतीच्या दराने एकदाच कर भरणा वन टाइम पेमेंट ऑफ टॅक्स करता यावा याबाबतची एक आकर्षक योजना जाहीर करण्याचे प्रस्तावित आहे. कर वसुली प्रभावी होण्याच्या दृष्टीने जीएसटी वसुलीबाबतच्या तरतुदी व्यवसाय कर कायद्यासाठी लागू करण्याचे प्रस्तावित आहे. मनुष्यबळाचा योग्य वापर करून घेण्याच्या दृष्टीने निरीक्षकास व्यवसाय कर कायद्याअंतर्गत काही वैधानिक अधिकार देण्याचे प्रस्तावित आहे. प्रभावी व्यवसाय कर संकलनाच्या दृष्टीने विविध संस्थांकडून माहिती घेऊन त्या आधारे करपात्र व्यक्तीचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यानुसार अधिसूचना जारी करून अशी माहिती संकलित करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचे प्रस्तावित आहे. अध्यक्ष महोदय, मला आशा आहे की मी प्रस्तावित केलेल्या सुधारणांना सर्व सन्माननीय
सदस्यांचा पाठिंबा मिळेल. हे बजेट माझे सदैव देईल सामान्यांना साथ, कधी ना सोडू कष्टकऱ्यांचा आपुलकीचा हात, विकास आणि प्रगतीची आम्ही घुमवू जगात ग्वाही, हे कामचं मुचे इथे देईल तुम्हाला ग्वाही. जय हिंद, जय जय महाराष्ट्र, जय शिवाजी. अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय प्रकाशने सुटकेसह सन्माननीय सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे तळ मजल्यावर वितरण केंद्रावर करण्यात आली आहे. सन्माननीय सदस्यांनी वितरण केंद्रावरून सदर प्रकाशने घेऊन जावी. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सोमवार दिनांक 12